बाद में इनकी सरकार 6 साल चली, मैं पूछना चाहता हूं वो कलावती का क्या करा? वो कलावती को घर, बिजली, गैस, शौचालय, अनाज, स्वास्थ्य, ये सब देने का काम नरेंद्र मोदी ने। अमित शाह काही बोललं हे सर्व खोटं आहे, न सर्व काही हे मले दिलं हे राहुल गांधीनं दिलेलं आहे, सर्व बिजली पाणी हे न घर न मदत आर्थिक हे नाव नाही दिलेली मले राहुल गांधीचीच आहे, हे सर्व काही बोलत आहे हे खोटं आहे। राहुल भाऊन आपल्याला भेट दिल्यानंतर आपलं त्याने दालिंद्र दूर केलं तर आपल्याला जरास आता समाधानच आहे। 3 लाख रुपयाची पहिला चकत दिला होता ना, मग त्यानं खात्यावर जमा करून 30 लाख जमा। आप इतने बड़े व्यक्ति होकर गरीब कलावित के घर पर भोजन कर पर गए, उसका भोजन कर लिया और इसकी वेदना को यहाँ वाचा दे दी, मगर बाद में इनकी सरकार 6 साल चली, मैं पूछना चाहता हूँ वो कलावती का क्या करा? वो कलावती को घर, बिजली, गैस, शौचालय, अनाज, स्वास्थ्य, ये सब देने का काम नरेंद्र मोदी ने। इसलिए जिस कलावती के घर पर आप भोजन पर गए हो, इसी को भी मोदी जी पर अविश्वास नहीं है, वो आज मोदी जी के साथ है। राहुल गांधी आला तवास आर्थिक मदत त्याईन दिली, कंटोर मले भेटत नव्हता तर राहुल गांधी आले तवास मले कंटोर ही भेटायला लागला, न काही न काही बिजली मिजली हे राहुल गांधी आल्यावरच त्यानंच लाईन आणून दिली, हे घर आलं तर घरही मले अगोदरच त्यानं मंजूर केलं होतं घरकुल, पण तवा झालं नाही, मग हे 13 मंदी 14 मंदी घरकुल झालं आलं, याच्यावर तर मले दुसरं काही मदत केली तर राहुल गांधी आला त्याच्याच याच्यामध्ये मदत झाली, आणि मोदी साहेब निवडून आले तरीपासून मला आर्थिक मदत म्हणून सने महिलासाठीच म्हणून कोणतीच नाही, म्हणजे सर्व्या जगाला पाठवत आहे 2-2 हजार रुपये, याच्यामध्ये 2-3 वेळा झालं ते आले, दुसरं आता काही करत असन तर गॅस आला तर मी इकतच घेतला, गॅसमध्ये जर काही नाव आलं नाही गॅसही मला काही भेटला नाही। अमित शहानं काही बोललं हे सर्व खोटं आहे, न सर्व काही हे मला दिलं हे राहुल गांधीनंच दिलेलं आहे, सर्व बिजली पाणी हे न घर न मदत आर्थिक हे नाव नाही दिलेली मला राहुल गांधीचीच आहे, हे सर्व काही बोलत आहे हे खोटं आहे।